नमस्कार मित्रांनो, आज आपण स्टँडर्ड 10 चा फर्स्ट युनिट बघणार आहे, पार्ट 1 म्हटला, ठीक आहे। तुमचं मॅथेमॅटिक्स पार्ट 1 म्हटला, फर्स्ट युनिट लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, ठीक आहे। टू व्हेरिएबल म्हणजे काय? एक्स आणि वाय, याची किंमत आपल्याला काढणार आहे या चॅप्टर मध्ये, ठीक आहे। त्यातील आपण प्रॅक्टिस सेट 1.1, ठीक आहे, हे आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहे, ठीक आहे। आता आपण त्यातील एक उदाहरण बघू। पहिलं उदाहरण आहे, सॉल्व 5x माइनस 3y इक्वल टू 8, 3x प्लस y इक्वल टू 2, ठीक आहे। हे आपल्याला इक्वेशन सॉल्व करणार आहे, ठीक आहे। आपला प्रॅक्टिस सेट कोणता आहे? 1.1, ठीक आहे। टू व्हेरिएबल म्हणजे काय? आणि x आणि y, या x ची किंमत आणि y ची किंमत, म्हणजे आपल्याला x ची किंमत काढणार आहे आणि y ची किंमत काढणार आहे, हे आपल्याला दोन इक्वेशन दिलेलं आहे प्रॉब्लेम मध्ये, आपलं प्रॉब्लेम असं दिलेलं असते, ठीक आहे। यामध्ये आता आपण दोन इक्वेशन तयार करायचे, म्हणजे काय? पहिलं इक्वेशन असते हे, ठीक आहे, फर्स्ट इक्वेशन, आणि हे असते आपलं सेकंड इक्वेशन, ठीक आहे। आपण दोन इक्वेशन करून घेतले आहे, हे आहे आपलं फर्स्ट इक्वेशन आणि हे आपलं सेकंड इक्वेशन, ठीक आहे। आता हे दोन्ही इक्वेशन आपल्याला सॉल्व करणार आहे। सॉल्व करताना आपण एक तर ऍड करा लागते, एकतर सबट्रॅक्ट करा लागते, आणि सर्वात पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एक तर एक्स ची किंमत नाही तर वाय ची किंमत, दोघांपैकी एकाची किंमत आपल्याला सारखी पाहिजे, ठीक आहे। म्हणजे इथं 5 आहे तर इथं 5 पाहिजे, किंवा इथं 3 आहे तर इथं 3 पाहिजे, किंवा मग इथं 3y आहे तर इथं 3y पाहिजे। म्हणजे एक तर या दोन्ही y ची किंमत सारखी पाहिजे, एक तर दोन्ही x ची किंमत सारखी पाहिजे, ठीक आहे। हा पहिली स्टेप आपली, ठीक आहे। मग आपण एक तर y ची किंमत सारखी करू, एक तर x ची किंमत सारखी करू। तर आपण सारखी किंमत करू y ची, तर इथं काय 3y, तर आपल्याला जर इथं 3च y पाहिजे, तुम्हाला सांगितलं एक तर y ची किंमत सारखी करा, एक तर x ची किंमत सारखी करा, आपण सारखी किंमत करू y ची। मग या y ची सारखी किंमत करण्यासाठी याला आपण मल्टीप्लाय 3 करू, मल्टीप्लाय 3, याला जर आपण मल्टीप्लाय 3 केलं तर 3y होईल, आणि नियमानुसार इथं जर 3 केलं, म्हणजे आपण जर याला मल्टीप्लाय केलं तर मल्टीप्लाय याला बी होतो आणि मल्टीप्लाय याला होतो, म्हणजे एकट्याला मल्टीप्लाय होत नाही, कळलं का तुम्हाला? इथं 3च का घेतला? कारण की आपल्याला इथं 3y करायचं आहे, म्हणजे हे किंमत आणि ही किंमत काय करणार आपल्याला सारखी करणार, ठीक आहे। मग हा 3 यालाही गुणतो आणि हा 3 यालाही गुणतो, एकट्याला गुणत नाही, चालली ओपन। मग आता आपले इक्वेशन 1 काय? 5x मायनस 3y इज इक्वल टू 8, हे आपलं इक्वेशन 1। आम्ही आता आपलं इक्वेशन 2 काय होते? तर मल्टीप्लाय 3, 3 3 जा 9, 9x प्लस 3 इंटू वाय, इथं काही नाही म्हणजे इथं असतो 1, इथं काही नाही म्हणजे इथं काय असतो 1, 3 1 जा 3, आणि हा इथं वाय इज इक्वल टू 2, 3 जा 6, ठीक आहे। लक्षात तुमच्या आता म्हणजे 3 ने याला गुणून घेतलं। आता बघा वायची किंमत सारखी झाली का? हो बघा, इथं वायची किंमत सारखी आणि इथं वायची किंमत सारखी, ठीक आहे। आता हे आपलं इक्वेशन आपलं 2, आता वायची किंमत सारखी झाली। आता आपण करू ऍड, म्हणजे ऍड इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2, म्हणजे आता आपल्याला करण्याची ऍडिशन करणार, ठीक आहे। कधी कधी आपण या इक्वेशनची ऍडिशन करतो तर कधी कधी याची सबट्रॅक्शन करतो, हे पण लक्षात ठेवा। काही प्रॉब्लेम मध्ये ऍडिशन करावं लागते तर काही प्रॉब्लेम मध्ये सबट्रॅक्शन करावं लागते। मग हे कसं ओळखायचं आपण की ऍडिंग करावं लागते का सबट्रॅक्शन? बघा, जेव्हा ज्या किमता सारख्या असतात, म्हणजे इथेही 3y आहे इथेही 3y, जर या या सारख्या किमतीचं चिन्ह जर वेगळं असतील, म्हणजे साईन प्लस मायनस वेगळे वेगळे जर असतील, तर हमेशा इथं ऍड करायचे, आणि या दोघांचे जर चिन्ह सारखे असतील, म्हणजे इथंही मायनस इथंही मायनस, किंवा इथंही प्लस आणि इथंही प्लस, जर चिन्ह सारखं म्हणजे साईन जर यांची सारखी जर असेल, तर तेव्हा मायनस करायचं, म्हणजे सबट्रॅक्ट करायचा। या ठिकाणी काय 3y ची साईन काय मायनस, या 3y ची काय प्लस, म्हणजे दोघांचे चिन्ह काय विरुद्ध आहे, एकाच मायनस आहे आणि एकाचं काय प्लस आहे, म्हणून काय करायचं ऍड, आणि दोघांच्या किंमत जर तुमच्या दोघांच्या साईन जर सारख्या असत्या तर काय करायचं सबट्रॅक्ट। हे इथं महत्वाचा मुद्दा आहे, इथं भरपूर मुलं चुकतात। आता आपण काय करू ऍड, म्हणजे काय ऍड दोन्ही इक्वेशन काय करणार आपल्याला ऍडिशन करणार, ठीक आहे। मग आपण करू आता ऍडिंग इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2। इक्वेशन 1 काय आपलं 5x मायनस 3y इक्वल टू 8 प्लस 9x प्लस 3y इज इक्वल टू 6। आता याच्या बरोबर करायला ऍडिंग करणार, मग ऍडिशन करू आता आपण 5x आणि 9x किती 14x, ठीक आहे। बघा मायनस 3y आणि प्लस 3y, बघा मायनस प्लस काय होतो तर कॅन्सल होतो, बघा कॅन्सल, मायनस 3y प्लस 3y कॅन्सल इज इक्वल टू 8 आणि 6 किती होता तर 14, 8 आणि 6 किती 14। मग आता x हा 14 ला काय आहे
मल्टीप्लाय आहे 14 हा मल्टीप्लाय इथं काय होतो डिवाइड मध्ये जातो म्हणजे काय इथं x बरोबर 14 हा मल्टीप्लाय आहे इकडे जातो डिवाइड ला 14 म्हणजे काय तर x इक्वल टू 14 वन जर 14 म्हणजे x ची किंमत भेटली आपल्याला 1 आपल्याला x ची किंमत भेटली आता आपल्याला 1 ठीक आहे आता x ची किंमत 1 भेटली आता ही x ची किंमत आपण इक्वेशन नंबर 1 किंवा इक्वेशन नंबर 2 मध्ये टाकू शकतो आपण कोणत्याही इक्वेशन मध्ये टाकू शकतो असं कंपल्सरी नाही की इक्वेशन 1 मध्ये टाका की इक्वेशन 2 मध्ये टाका आपण इक्वेशन 1 किंवा इक्वेशन 2 मध्ये टाकू शकतो ठीक आहे बघा पुट द व्हॅल्यू इन इक्वेशन 1 ठीक आहे पुट द व्हॅल्यू इन इक्वेशन 1 कोणाची व्हॅल्यू x ची किंमत आपण इक्वेशन 1 मध्ये टाकू ठीक आहे मग आपली इक्वेशन 1 काय बघा 5x minus 3y equal to 8. Put the value in equation 1. ठीक है? तुम्ही equation 2 मध्ये टाकू शकता. तुम्ही जेव्हा सॉल्व करसाल तेव्हा तुमच्या नोटबुक मध्ये तुम्ही equation 2 मध्ये टाकसाल किंमत तुमची सारखी येणार. ठीक है? आपण equation 1 मध्ये टाकू. बघा x ची किंमत काय आपली 1. आपण x ची किंमत टाकू. 5 x च्या ठिकाणी 1 minus 3y is equal to 8. 5 1 जर 5 minus 3y इक्वल टू 8 ठीक आहे हा माइनस 3y इकडे नेला तर काय होतो प्लस म्हणजे हा इथं काय होतो प्लस आणि हा माइनस आहे तर इकडे प्लस आहे तर इकडे माइनस म्हणजे 5 माइनस किती 8 इज इक्वल टू हा माइनस आहे तर प्लस 3y 8 माइनस 5 म्हणजे किती 3 साइन ग्रेटर संख्येचं म्हणजे काय 8 इथे माइनस 3 इज इक्वल टू 3y ठीक आहे इथं मल्टीप्लाय आहे इथं काय होतो डिवाइड ला माइनस 3 डिवाइड बाय 3 इज इक्वल टू y 3 1 जर 3 माइनस 1 इक्वल टू y म्हणजे आता आपली x ची किंमत काय 1 आणि y ची किंमत काय माइनस 1 म्हणजे आपले आंसर काय हमेशा पहिला आपल्याला x ची किंमत लिहायची नंतर y ची कधी कधी इथं तुमची y ची किंमत निघतो आणि नंतर y x ची किंमत निघते काही फरक पडत नाही ठीक आहे कोणती किंमत मागे पुढे नेली चालते पण लिहिताना आंसर तुमचं हमेशा सुरुवातीला x ची किंमत असली पाहिजे म्हणजे काय x ची किंमत काय 1, -1 हे तुमचं आंसर आहे ठीक आहे आता आपण बघू आणखी एक उदाहरण बघू ठीक आहे आता आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मधील सेकंड उदाहरण बघणार आहे आपण एक उदाहरण बघितलं आता आपण सेकंड उदाहरण बघणार आहे म्हणजे तुमचा आणखी प्रॉब्लेम जे क्यूरी आहे त्या क्लियर होऊन जातील बघा आपलं सेकंड उदाहरण काय आपलं 5m minus 3n is equal to 19 m minus 6n equal to minus 7 ठीक आहे आता आपण सेकंड उदाहरण बघणार आहे बघा तुम्हाला सांगितलं मी ना पहिले फर्स्ट उदाहरण मी सांगितलं की एक तर m मगाशी तर x आणि इथं काय होता y म्हणजे व्हेरिएबल काही भी येऊ शकतात x y a b m n p q r x x y y z व्हेरिएबल आपले काही भी चेंज होऊ शकतात म्हणजे मागच्या उदाहरण काय होतं x आणि y व्हेरिएबल होती इथे काय m आणि n राहतात तुमची व्हेरिएबल a q a आणि b व्हेरिएबल काही भी राहू शकतात ठीक आहे मग आपण काय करू एकत m ची किंमत सेम करा एकत n ची किंमत सेम करा कधी कधी प्रॉब्लेम मध्ये ऑलरेडी सेम दिलेली असते कधी कधी आपल्याला सेम करा लागते ठीक आहे मग आपण काय करू सेम करू इथं बघा n ची किंमत सेम आहे का नाही m ची किंमत सेम आहे का नाही ठीक आहे तर आपण काय करू सेम करू ही इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 हे आपले इक्वेशन 1 आणि हे आपले इक्वेशन 2 बघा आता आता आपण m ची किंमत सेम करण्यासाठी या m ला किती ने मल्टीप्लाय करावा लागेल तर 5 ने मगाशी आपण y ची किंमत सेम केली होती म्हणजे इथं n होता आता इथं n आहे आता आपण सेम करू m ची किंमत म्हणजे पहिल्या व्हेरिएबलची मागच्या उदाहरण आपण दुसऱ्या व्हेरिएबलची किंमत सारखी केली होती आता आपण पहिल्या व्हेरिएबलची सॉल्व करू म्हणजे आपण कोणतीही सेम केली तर काही फरक पडत नाही बघा आता इथं 5m आहे तर इथेही 5च m पाहिजे आपल्याला मग इथं काय करायला लागेल तर मल्टीप्लाय 5 म्हणजे इक्वेशन 2 ला मल्टीप्लाय करणार आपल्याला 5 करणे म्हणजे इथं काय 5m मल्टीप्लाय फक्त यालाच नाही होत तर मल्टीप्लाय यालाही होतो आणि यालाही होतो संपूर्ण इक्वेशनला मल्टीप्लाय 5 एकट्याला कधीच मल्टीप्लाय होत नाही ठीक आहे म्हणजे आपण पहिले इक्वेशन 1 लिहून घेऊ तसं तसाच आपलं इक्वेशन 1 काय 5m minus 3n इज इक्वल टू 9 ठीक आहे आपले इक्वेशन 2 ला काय केलं मल्टीप्लाय 5 मल्टीप्लाय 5 कोण केलं तर आपल्याला इथं सारखी किंमत पाहिजे म्हणजे काय इथं काही नाही म्हणजे काय इथं 1 आहे 5 1 जर 5 हा m मायनस 6 5 जर 30
year 7535 हा minus ठीक आहे म्हणजे काय केलं आपण ना 5 ने मल्टीप्लाई केलं बघा झाली याची किंमत सारखी आता ठीक आहे बघा मागच्या उदाहरणात काय केलं तर ऍड इक्वेशन 1 एंड इक्वेशन 2 केलं होतं ऍड तुम्हाला सांगितलं ऍड केव्हा करायचं जेव्हा हे सारखे जेव्हा असतात संख्या ज्या सारख्या असतात आणि याचे चिन्ह म्हणजे साइन जर वेगळे असते एकाची प्लस एकाची मायनस तेव्हा काय करायचं ऍडिंग करायचं ठीक आहे आता हा 5m आणि हा 5m दोघांचे साइन आहे हे काय प्लस इथं काही नाही म्हणजे काय असते तिथं प्लस असते काही नाही म्हणजे काय प्लस इथेही काय प्लस आणि इथेही काय प्लस जेव्हा दोन्ही व्हेरिएबलचे साइन प्लस असतात तेव्हा हमेशा सबट्रॅक्ट करायचं ठीक आहे म्हणजे आपल्याला करणार आहे वजा सबट्रॅक्ट करणार आहे इक्वेशन जेव्हा मागच्या उदाहरणात आपण ऍड केलं होतं हे लक्षात ठेवाय तुम्ही तुम्ही भरपूर मुलं इथं चुकतात ऍड करायचं की सबट्रॅक्ट करायचं जेव्हा चिन्ह याचे वेगळे राहतात तेव्हा ऍड करायचे जेव्हा चिन्ह सारखे राहतात तेव्हा सबट्रॅक्ट करायचं मग आता आपण करू सबट्रॅक्ट इक्वेशन 1 एंड 2 आता इथं काय केलं आपण सबट्रॅक्शन केलं मागच्या उदाहरणात आपण ऍडिंग केलं होतं मग सबट्रॅक्शन इक्वेशन 1 एंड 2 म्हणजे आपण काय करू 5m minus 3m equal to 90 इक्वेशन 1 सबट्रॅक्ट म्हणजे काय minus 5m minus 30n equal to minus 35 आता बघा माइनस करताय माइनस करताना ठीक आहे माइनस करताना जे याची साइन आहे ती साइन काय होतो चेंज म्हणजे इथं काय आहे प्लस तर इथं याचं माइनस इवा हे लक्षात ठेवा इथं काय प्लस इथं काय याचं माइनस इथं काय माइनस तर इथं याचं प्लस इथं काय माइनस इथं काय याचं प्लस हे लक्षात ठेवायचं केव्हा जेव्हा सबट्रॅक्ट करतो आपण जेव्हा सबट्रॅक्ट करतो तेव्हा खालचे जे इक्वेशन आहे ते इक्वेशनचे चिन्ह चेंज होतात म्हणजे इथं प्लस आहे तर काय झालं मायनस इथं मायनस आहे तर काय झालं प्लस इथं मायनस आहे तर काय झालं प्लस हे इथं लक्षात तुम्ही ठेवायचं मग आता बघा 5m काय प्लस आणि हा 5m काय मायनस 5m काय होतो कॅन्सल कट ठीक आहे इथं काय 3m काय मायनस 30n काय मायनस नाही इथं चिन्ह काय झालं प्लस चिन्ह चेंज करून द्यायचे म्हणजे 30n आणि 3n म्हणजे मायनस 3n प्लस 30n ठीक आहे तर काय होते 27n ठीक आहे 30 मायनस 3 हा 30 मायनस असून काय होतो प्लस आहे चिन्ह बदलते 27n इज इक्वल टू 19 आणि 35 इथं मायनस असून काय प्लस म्हणजे 19 प्लस 35 याची काय करणं आपल्याला ऍडिशन 5 प्लस 9 किती झालं 14 14 चा 4 कॅरी 1 3 1 4 आणि 1 5 म्हणजे काय येते 54 याची ऍडिशन काय येते आपली 54 ठीक आहे मग आता 27 मल्टिप्लाय तर काय होतो डिवाइडला म्हणजे n इज इक्वल टू 54 डिवाइड बाय 27 27 2 जा 54 म्हणजे आपली n ची व्हॅल्यू जी आहे ती काढली आपण 2 ठीक आहे आपल्याला एका व्हेरिएबलची किंमत भेटली कोणता भेटला n तुम्हाला सांगितलं मागच्या उदाहरणात आपल्याला किंमता माग पुढे कोणतीही भेटू शकतात आपल्याला किंमत भेटली आता n ची पुट द व्हॅल्यू इन इक्वेशन 1 ऑर 2 तुम्ही इक्वेशन 1 मध्ये ठेवू शकता म्हणजे इक्वेशन 1 मध्ये ठेवू शकता इक्वेशन 2 मागच्या उदाहरणात आपण इक्वेशन 1 मध्ये ठेवली होती आता आपण इक्वेशन 2 मध्ये ठेवून बघू काही फरक पडत नाही ठीक आहे पुट द व्हॅल्यू इन इक्वेशन 2 मागच्या उदाहरणात आपण इक्वेशन 1 मध्ये ठेवली यामध्ये आपण इक्वेशन 2 मध्ये ठेवू तर आपली इक्वेशन 2 काय m मायनस 6n इज इक्वल टू मायनस 7 बघा हे आपली इक्वेशन काय 2 ठीक आहे आपली किंमत काय n ची 2 आपण ती ठेवून दिली m मायनस 6 2 बरोबर मायनस 7 ठीक आहे n ची किंमत आपण इथे ठेवून दिली m मायनस 6 टू जर 12 इज इक्वल टू मायनस 7 ठीक आहे m इज इक्वल टू हा इथं मायनस आहे तिकडे काय होतो प्लस मायनस 7 प्लस 12 ठीक आहे म्हणजे काय m इज इक्वल टू प्लस 12 मायनस 7 म्हणजे किती 5 ठीक आहे ही भेटली आपल्याला m ची किंमत म्हणजे m ची काय 5 आणि n ची काय 2 म्हणजे पहिले 2 म्हणजे तुम्ही इथं 2 आणि 5 असं लिहिलं म्हणजे हे रॉंग झालं तुमचं ठीक आहे हे रॉंग आहे कारण की हा m ची किंमत आहे आणि ही m ची किंमत आहे ह्या किंमता मागं पुढे निघल्या तर चालतात पण लिहिताना हमेशा m ची किंमत पहिली आली पाहिजे म्हणजे तुम्ही असं लिहिता कधी कधी
की पहिली किंमत लिहिली टोन मग दोन लिहिला मग किंमत लिहिली पाच मग पाच लिहिला हे तुमचं रॉंग आहे आंसर ठीक आहे पहिले हमेशा किंमत पाहिजे एम ची म्हणजे बघा इथं का पहिले आपण एम लिहिला ना हे कसं ठरायचं बघा की सुरुवातीला कशाची जो व्हेरिएबल सुरुवातीला आहे तोच व्हेरिएबल समोर ठेवायचा हमेशा म्हणजे एम एम समोर आहे म्हणजे काय पाच आणि नंतर काय एन यांची किंमत काय दोन हे आपलं राईट आन्सर आहे हे नसून आपलं राईट आन्सर हे आपलं राईट आन्सर आहे ठीक आहे या प्रकारे आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल यातला प्रॅक्टिस सेट तुमचा प्रॅक्टिस सेट 1.1 बघितला या 1.1 मधले आपण उदाहरण दोन बघितले ठीक आहे या प्रकारे तुम्ही घरी तुमच्या बुक मधला पूर्ण प्रॅक्टिस सेट सॉल्व करायचा जर तुम्हाला काही क्युरी असेल तुम्ही अवश्य कमेंट करा आणखी समोरील व्हिडिओ तुम्हाला प्रॅक्टिस सेट 1.1 1.2 1.3 भी तुम्हाला मिळतील आणि प्रॅक्टिस सेट 1.1 मधलं आणखी न्यू टाईप तुम्हाला आहे तो तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओ सांगेन ठीक आहे धन्यवाद.